मानपाडा पोलिसांनी वेषांतर करून एका सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या. लोकांचा बंद घरात डल्ला मारून स्वतःच्या गावात आलिशान बंगला तयार केलाय. घरासमोर महागड्या गाड्या उभ्या केल्या. जवळपास 22 गुन्ह्यात फरार असलेला सराईत चोरटा राजेश राजभर याला मानपाडा पोलिसांनी आजमगड येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 1/2 किलो सोने जप्त केलंय. विशेष म्हणजे राजेशला पकडण्यासाठी पोलिसांनी 2 दिवस वेषांतर करून वीटभट्टीवर काम करायला लागलं. डोंबिवलीतील पूर्व मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरात चोरी झाली होती. कल्याणचे DSP सचिन गुंजाळ, SAP सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक सुरेश मन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सुनील तारमाळे, प्रशांत आंधळे, अविनाश वणवे यांच्या पथकानं तपास सुरू केला. सराईत चोरट्याचा CCTV फुटेज पोलिसांनी प्राप्त झालं होतं. पोलिसांना माहिती मिळाली की सराईत चोरट्याचं नाव राजेश राजभर असे. तो आजमगड जिल्ह्यातील लालगंज तहसीलमध्ये कंजहित रायपुरा गावात राहतो. राजेच्या शोधात नवी मुंबई पोलीस आणि मीरा भाईंदर क्राईम ब्रांचही लागल्या होत्या. मात्र त्यांना यश आलं नाही. मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक कंजहित रायपूर गावात पोहोचलं. पोलिसांना माहिती मिळाली की राजेश राजभर हा या गावात राहतो, परंतु तो घरात राहत नाही. त्याचं घर पाहून पोलीस हैराण झाले होते. त्यानं आलिशान घर तयार केलं होतं. त्याच्या बंगल्यासमोर महागड्या गाड्या उभ्या होत्या. 2-3 दिवस पोलीस राजेशच्या शोधात होते. हे तिन्ही पोलीस 2 दिवस स्वीट भट्टीवर काम करत होते. त्यांची नजर गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर होती. अखेर गावाच्या दिशेनं येताना राजेश राजभर पोलिसांच्या हाती लागला. याबाबत राजेश राजभर याच्या विरोधात आतापर्यंत 22 गुन्हे उघडकीस आले. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, शिळफाटा या परिसरात हे गुन्हे उघडकीस आले. याआधी त्यानं मोठ्या प्रमाणात चोरी केली होती. हा एक अत्यंत हार्ड क्रिमिनल ज्याच्यावर पूर्वी 22 गुन्हे आहेत, अतिशय हिस्ट्री असणारा आणि हार्ड क्रिमिनल हा आजमगड उत्तर प्रदेश रायपूरचा राहणारा असून त्याला आमच्या टीमनं सिनियर PI वनमाने आणि त्यांची टीम यांनी आमच्या टीमला UPमध्ये पाठवून या आरोपीला पकडलेला आहे. यापूर्वी नवी मुंबई मीरा भाईंदर या ठिकाणच्या टीमसुद्धा जाऊन आल्या होत्या या आरोपीसाठी, पण त्यांना त्यात यश आले नाही. परंतु आमच्या मानपाड्याच्या टीमला यश आलेले आहे आणि जवळजवळ 21,26,600 रुपयाचं सोनं रिकव्हरी, 343.5 ग्रॅम सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय चांगली कामगिरी झालेली आहे. हा जो आरोपी आहे राजेश अरविंद राजभर हा हार्ड क्रिमिनल आम्हाला पकडण्यात यश आलेलं आहे. त्याचं रिमांड घेऊन आणखीन या आरोपीची हिस्ट्री आणि इतर काय गुन्हे उघडकीस येतात की काय याचा तपास सिनियर PI हुनमाने आणि त्यांची टीम करत आहे. आणि याला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे. वीटभट्टीवर वेषांतर करून आमची टीम जवळजवळ 2 दिवस त्या ठिकाणी कामगाराच्या रूपात थांबून ज्यावेळेस हा आरोपी मोटारसायकलवर जवळून जात असताना त्याला झडप टाकून पकडलेला आहे आणि त्यानंतर या गुन्ह्यांची रिकव्हरी केलेली आहे. अतिशय हार्ड क्रिमिनल आहे. जवळजवळ 22 गुन्हे दाखल आहेत आणि UPमध्ये त्याचा फार मोठा बंगला वगैरे आहे. अतिशय प्रॉपर्टी कमवलेला आणि अत्यंत हार्ड क्रिमिनल आहे. याच्याकडून आणखी शिक्षण वगैरे काही नाही. याची पूर्वीची हिस्ट्री अशीच आहे. सर्व मालाविरुद्धचे गुन्हे करण्याची हिस्ट्री आहे. सर कशा प्रकारे त्यांनी घरफोडी केली होती काय? साधारणपणे आतापर्यंत जेवढे पण गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये बंद घराच्या चोऱ्या करण्याची हिस्ट्री आहे. सर यांनी गावकऱ्यांना काय सांगितलं होतं का पैसे एवढे आले? गावी तो आलिशान घरामध्ये राहून वेगवेगळ्या मोटरसायकली वगैरे राहून मुंबईला वगैरे मी काहीतरी काम करतो वगैरे असं दाखवलं, परंतु ऍक्च्युली तो मोठा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार आहे. नाही हा एकटाच गुन्हे करतो, अजून तर काही निष्पन्न झालेलं नाही. रिमांड घेऊन चौकशी चालू आहे. त्याचं नाव सांगितलं ना मी, राजेश अरविंद राजभर.